अशी बातमी आहे। गेल्या अनेक दिवसांपासून युतीची चर्चा सुरू होती, परंतु त्याला आज पूर्ण विराम मिळणार आहे। अखेर शिवसेना आणि भाजपची युती होणार आहे आता स्पष्ट झालेलं आहे। भाजपचे अध्यक्ष अमित शहा उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल होतात। त्याअगोदर अमित शहा वांद्रेमधल्या सोफिटेल हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी भाजपा नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीला भाजपाचे महत्त्वाचे नेते देखील हजर आहेत। बैठकीसाठी पंकजा मुंडे, गिरीश महाजन, विनोद तावडे, त्याचप्रमाणे सुधीर मुनगंटीवार, त्यासोबत पीयूष गोयल देखील या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळते। आणि या संदर्भात आपल्याला सविस्तर अपडेट देत आहेत जय महाराष्ट्रचे सीनियर पॉलिटिकल करेस्पॉन्डंट दिनेश दुखंडे। दिनेश, सोफिटेल हॉटेलमध्ये सध्या भाजपची बैठक सुरू आहे, अमित शहा आणि इतर महत्वाचे नेते इथे दाखल झालेले आहेत, काय या संदर्भात अधिक अपडेट्स आहेत? अमृता, भाजप शिवसेनेच्या युतीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजप आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होत आहेत। सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे ते मातोश्री कलानगर प्रवेशद्वार आहे आणि शिवसेनेचे नेते ज्यात संजय राऊत, मनोहर जोशी, दिवाकर रावते, सुभाष देसाई अशी सर्व मंडळी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेली आहेत। तर इथूनच काही हाकेच्या अंतरावर सोफिटेल हॉटेल आहे, तिथे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होते। स्वतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे या कोअर कमिटीला मार्गदर्शन करणार आहेत, कारण कोअर कमिटीच्या सदस्यांना युती नेमकी कुठल्या मुद्द्यावर होते आहे, युतीचा फॉर्म्युला काय आहे, शिवसेनेला आपण काय देतो आहोत, काय आधार आहे, या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली जाईल। त्यामुळे आता काही वेळातच या बैठका संपतील आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मातोश्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी येतील। इथेही उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात एक बैठक होईल आणि त्यानंतर हे दोन्ही नेते हॉटेल ब्ल्यूसी, वरळी येथील हॉटेल हे ब्ल्यूसी इथे जातील। तिथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तिथे युतीची अधिकृत घोषणा होईल। निश्चित, आपण पाहतोय सुरुवातीपासूनच दिनेश की शिवसेनेनं जो स्वबळाचा नारा दिला होता आणि त्यानंतर मात्र शिवसेना एकट्याच्या बळावर लढण्यासाठी तयार आहे असं सांगण्यात आलं होतं आणि यानंतर आज जवळपास युती निश्चित आहे, यांच्यामधला जो काही दुरावा आहे तो कुठेतरी नाहीसा होतोय असं वाटतंय। पण युती होताना शिवसेना भाजप कोणत्या नेमक्या कारणावर आमची युती होते असं सांगते, कारण की सुरुवातीपासूनच शिवसेनेचा स्वबळाचा नारा होता दिनेश? अमृता, ज्या फॉर्म्युल्यांची या आधी चर्चा होती त्या फॉर्म्युल्यांवर नक्कीच काहीतरी तोडगा निघालेला असणार, पण जी मुख्य मागणी होती शिवसेनेची, राज्याचं मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे हवं, म्हणजे राज्यात शिवसेना मोठा भाऊ, ही मागणी मंजूर करून घेण्यात शिवसेनेला यश आलं आहे का? आणि जर ही मागणी मान्य होणार नसेल तर त्या बदल्यात शिवसेनेला आणखी मोठं, म्हणजे राज्य मंत्रिमंडळातली मोठी खाती किंवा आणखी काही शिवसेनेच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतात का? दुसरा एक शेतकरी आणि सर्वसामान्यांशी निगडीत मुद्दा होता, जो महापालिका निवडणुकीच्या वेळेस मालमत्ता करात सूट हे शिवसेनेने मुंबईकरांना दिलेलं आश्वासन होतं, त्यास तो मुद्दा महापालिकेत मंजूर झालेला आहे प्रस्ताव, तो आता अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे गेलेला आहे पण तो तिथे प्रलंबित आहे। तो मुद्दा सोडवून घेण्यात यश येतं का? नाणारचा जो अध्यादेश आहे तो रद्द करण्यात शिवसेनेला यश येतं का? किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असेल ते करण्यात येतं का? ह्या ज्या मागण्या आहेत, पण नुकतीच पुलवामा येथे जी घटना घडलेली आहे, अतिरेक्यांनी जवानांवर हल्ला करून जो एकूण इशारा किंवा जी संतापाची चीड सध्या पाकिस्तान विषयी आहे, तर एक राष्ट्रीय एकात्मता आणि केंद्रात मजबूत सरकार हवं, पाकिस्तान विरोधी कारवाई करणारं ठोस सरकार हवं, कदाचित हा एक मुद्दा दिला जाऊ शकतो। मतविभागणी नको, कडबोळ्याचं सरकार नको, लेचपेचं सरकार नको, उलट पाकिस्तान विरोधी कारवाई करायची असेल तर एक ठाम सशक्त सरकारची गरज आहे। पण एक आणखी मुद्दा मांडण्यात आला होता की पहिले मंदिर फिर सरकार, या घोषणेचं आता नेमकं काय झालं, शिवसेना या घोषणेवर आता काही
पुढच्या काळात शिवसेनेला या बाबतीतही काही आश्वासन मिळू शकतं असे मुद्दे आहेत, पण शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला उद्धव ठाकरे नेमकं काय सांगतात? कारण गेल्या 1.5 वर्षात ज्या पद्धतीने टीका झालेली आहे, चौकीदार चोर है इथपर्यंत हा टीकेचा स्तर गेला होता, कसे यशस्वी होतात उद्धव ठाकरे शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनतेची समजूत काढण्यात, हा महत्त्वाचा मुद्दा असेल। उद्धव ठाकरे यांना कदाचित पत्रकार परिषद ज्या प्रश्नांचाही बळी मारू शकतो एका कठीण प्रसंगाला, आणि आता जवळपास युती ही निश्चित झालेली आहे, फक्त अधिकृत घोषणा होण्याची बाकी आहे। या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तुम्हाला धन्यवाद दिनेश, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।